बेटा मैं एक तो आहे हा जो पाठ है या पाठामधला जो नायक है कोण शिरीष भागवत हा पाठ वाचल्यानंतर शिरीषच्या मध्ये असलेला आत्मविश्वास हा आपल्या लक्षात येतो। शिरीष मध्ये जो आत्मविश्वास आहे तो आपल्या लक्षात येतो कसा तर शिरीष लेखकांकडे नुकताच शिकायला आलेला विद्यार्थी होता आणि वादन विद्यालयाच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये तो फिडल वादन करीत होता। त्याच्याविषयी सुरुवातीला शिक्षकांना म्हणजे लेखकाला खात्री वाटत नव्हती। पडदा जसा उघडला गेला वर गेला आणि झगझगीत प्रकाश त्याच्या डोळ्यांवर आला तेव्हा शिरीषने डोळे मिटले, त्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झालेली, परंतु दुसऱ्या क्षणाला त्याने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केलेले आणि पुढे मात्र तो शांतपणे भूपरागाची गत वाजवायला लागला आणि अशा उत्तम पद्धतीने तो वाजवतो, एकही सूर किंवा मात्रेचा फरक त्याच्या वाजवण्यात नाही। आणि हे जेव्हा त्याच्या शिक्षकांनी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे तेव्हा त्यांना धक्का बसलेला आहे। पहिलाच कार्यक्रम आहे सिरीजचा आणि इतकं उत्तम प्रकारे त्याने वादन केलेले, या प्रसंगामधून आपल्या लक्षात येईल शिरीषचा आत्मविश्वास किती दृढ होता। बेटा मी ऐकतो आहे हा जो पाठ आहे या पाठातली पिता पुत्रांची जोडी आहे जी वादन विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आली होती शिरीषला, शिरीष आणि त्याचे नाना, ते जेव्हा लेखकांना भेटले त्या भेटीमध्ये या दोघांबद्दल जो काही अनुभव लेखकांना आलेला आहे तर तो कोणता अनुभव आला? आता पहिल्यांदाच शिरीष आणि त्याचे वडील म्हणजेच नाना हे लेखकांकडे आले। येताना शिरीषने सोबत काय आणलेलं होतं? वही आणलेली होती। आणि ते पाहिल्यानंतर लेखकांचं जे मत आहे शिरीषबद्दलचं ते चांगलं झालं, कारण त्यांनी वही वगैरे आणली होती म्हणजे तो तयारीमध्ये होता, याचाच अर्थ तो अभ्यासू आहे अशी कल्पना किंवा अशी खात्री लेखकांना वाटली शिरीषबद्दल। आणि मग प्रथेप्रमाणे लेखकांनी पहिल्या दिवशी काय केलेलं आहे त्या शिरीषला सर्व काही समजावून सांगितलेलं आहे आणि व्हायोलिनवर पिलू रागातली एक गत वाजवली। आता गत वाजून झाल्यानंतर लेखकांनी शिरीषच्या नानांना विचारलेले की कसे काय वाटले, असं विचारल्यानंतर शिरीषच्या नानाने उत्तर दिलेलं नाही तर शिरीषने मध्येच लेखकांना उत्तर दिले, मध्येच बोलला आणि त्यामुळे हा त्याचा एक प्रकारे आगाऊपणा आहे आणि लेखकांना त्याच्या या आगाऊपणाचा राग आला। दुसरं असं की लगेच त्यांनी लेखकांना म्हणजे शिक्षकालाच प्रश्न विचारला, आपण कुठे असता कामाला? आता हा जो प्रश्न आहे तो लेखकांना भोचकपणाचा वाटलेला आहे, झोंबणारा होता, असा प्रश्न त्याने विचारला, भोचकपणा वाटला लेखकांना या प्रश्नामध्ये। आणि अशा प्रकारचं पहिली जी भेट आहे शिरीषची, त्या भेटीमधले लेखकांचे जे अनुभव आहेत ते संमिश्र भावनांचे अनुभव आहेत, चांगलंही मत झालं, त्याचा आगाऊपणा पण जाणवला, अशा संमिश्र भावना लेखकाच्या मनामध्ये शिरीषबद्दल आलेले आहेत पहिल्या भेटीमध्ये। बेटा मी ऐकतो आहे या पाठामध्ये वादन विद्यालयाचा पहिला जाहीर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये शिरीष या कार्यक्रमाची सुरुवात करतो फिडल वादनाने।
अशा वेळेला लेखकाची जी मनस्थिती आहे ती कशी आहे? तर शिरीष जो आहे त्यांनी त्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे तो फिडल वादनाने, आणि हा विद्यार्थी नुकताच शिकायला आलेला नवखा कलाकार होता आणि तोच कार्यक्रमाची सुरुवात करणार होता. लेखकाच्या मनात जरा धास्ती होती, भीती होती. आणि ती कशातून दिसते? तर लेखकांनी, शिक्षकांनी श्रोत्यांना प्रारंभीच एक निवेदन केलेले आहे अगदी सावधपणे. आणि ते काय सांगतात श्रोत्यांना? की वादकाच्या हुशारीचे कौतुक करावे अशी विनंती करतात. कारण काय? तर त्यांच्या मनामध्ये भीती होती. पहिला कार्यक्रम आहे, जाहीर कार्यक्रम आहे, आणि त्याची सुरुवात एक नवखा विद्यार्थी करतो. आणि जर त्यांनी व्यवस्थित सुरुवात केली नाही, चांगली सुरुवात केली नाही, तर विद्यालयाचे नाव खराब होण्याची शक्यता लेखकाला वाटत होती. आणि म्हणून ते खरं म्हणजे सुरुवातीपासून त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होते. जेव्हा तो आग्रह करत होता की मला तुम्ही कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी द्या, तेव्हा ते टाळत होते. कारण त्यांना भीती वाटत होती विद्यालयाचं नाव खराब होण्याची. आणि अशा प्रकारे कार्यक्रमाची त्यांच्या मनातून जी भीती वाटत होती ते आपल्याला या ठिकाणी जाणवते. आपण समजून घेऊया शिरीषचे जे तऱ्हेवाईक उत्तर होतं ते ऐकल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये कोणत्या भावना आल्या असतील. आता बघा, शिरीष नियमितपणे सरावाला येऊ लागला होता. वादनामध्ये त्याची चांगली प्रगती होती हे लेखकांच्या लक्षात आलं होतं. 3 महिने त्यांनी सराव केलेले विद्यालयामध्ये, आणि त्या सरावानंतर शिक्षकांनी ठरवलं की विद्यालयाचा जो कार्यक्रम होणार होता जाहीर, त्याच्यामध्ये शिरीषला वादन करायला द्यायचे. आणि ही आनंदाची बातमी त्यांनी शिरीषला सांगितली. पण त्याचं उत्तर शिरीषने कसं दिलं आहे? की माझ्यापेक्षा माझ्या बाबांना जास्त आनंद होईल असं तो उत्तर देतो. आता हे उत्तर त्याचं विचित्र आहे, तऱ्हेवाईक आहे. लेखकांना वाटलं की त्याला अति आनंद होईल, पण त्यांनी उत्तर जे दिलेले ते उत्तर ऐकल्यानंतर लेखक आश्चर्यचकित झाले. आणि तो असं का म्हणतो आहे याचा उलगडा मात्र शिक्षकांना झाला नाही, लेखकांना झालेला नाही. प्रत्येक वेळी शिरीष नानांचे नाव का घेतो या बुचकळ्यामध्ये ते पडले. दुसरी एक गोष्ट शिक्षकांच्या, लेखकाच्या लक्षात आली, नाना असताना शिरीष मोकळेपणाने व्हायोलिन वाजवत नाही. आणि हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते चक्रावून गेले. अशा प्रकारे शिरीषविषयी एकाच वेळी आत्मीयता आणि दुरावा अशा संमिश्र भावना लेखकांच्या मनामध्ये उमटल्या असतील. बेटा मी ऐकतो आहे या पाठामध्ये आणखी एक नाट्य आपल्याला दिसते. सुरुवातीला शिक्षक जे आहेत, लेखक जे आहेत, ते शिरीषचा कार्यक्रम ठेवायचा असा शिरीषला आग्रह धरतात, आणि परत तेच लेखक त्याला नकार देतात. आधी म्हणतात तुझा कार्यक्रम ठेवायचा, आणि नंतर शिरीषला कार्यक्रम ठेवायला नकार देतात. हे जे नाट्य ते काय आहे ते आपण जरा समजून घेऊ. 2 महिन्यांच्या गैरहजेरीनंतर शिरीष जो आहे तो नेमका समारंभाच्या दिवशी सकाळी लेखकांकडे आला, आणि लेखकांना त्यांनी सांगितलं की नाना गेले, पण आज तुम्ही मला वाजवण्याची परवानगी द्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही मला आज परवानगी द्या, पुढे मी जन्मभर व्हायोलिनला हात लावणार नाही असा तो आग्रह धरतो लेखकांकडे. आता तो आग्रह धरतो मला व्हायोलिन वाजवायला परवानगी द्या, आणि लेखक त्याला सांगतात की तू आज वाजू नको. कारण काय? तर हा जो कार्यक्रम होता
तो लेखकांच्या इब्रतीचा प्रश्न होता. आणि 2 महिने शिरीष आलाच नव्हता आणि सराव नसल्यामुळे शिरीषला अचानकपणे कार्यक्रमात वाजवायला देणे हे जोखमीचे होते आणि म्हणून लेखकाने त्याला आज नकार दिलेले. शिरीषची मनस्थिती जी आहे ती खिन्न होती, दुःखी होता तो आणि दुसरीकडे तो अति आग्रह धरत होता शिक्षकांकडे. आता यामध्ये बघा, सुरुवातीला शिक्षकाने त्याचा कार्यक्रम ठेवायचा असं सांगितलं, नंतर त्याला नकार देतात. त्याच्या पाठीमागे शिक्षकांचा जो आहे विद्यालयाविषयीचा व्यापक विचार त्यांच्या मनात आहे आणि त्यातून हे एक भावनाट्य निर्माण झालेले असं आपल्याला म्हणता येईल. बेटा मी ऐकतो आहे या पाठाचं वाचन केल्यानंतर शिरीषची जी मानसिक घुसमट आहे ती आपल्या लक्षात येते. त्याच्या नानांना जबर अपघात झाला होता आणि त्यामुळे ते बहिरे झाले आणि त्यांच्या समाधानासाठी शिरीषने वाद्य वाजवणे स्वीकारले. आता तो वाद्य शिकत असताना नाना समोर बसायचे आणि त्यावेळेला शिरीषची प्रचंड घुसमट होत असे. का घुसमट होत होती? कारण त्याला माहिती होतं त्याने वादनात किती प्रगती केली, किती कौशल्य दाखवले, तरी त्याच्या नानांना ऐकू येत नव्हते आणि त्यामुळे शिरीष बेचैन व्हायचा. वाजवताना त्याला मोकळेपणा वाटायचा नाही. त्याचे नाना जेव्हा गेले, त्यांचं निधन झालं, तेव्हा तर त्यांनी ठरवलं की व्हायोलिनला हातसुद्धा लावायचा नाही. का? तर ज्यांच्यासाठी शिकायचं होतं तेच या जगात राहिलेले नाहीत अशी खंत त्याला आतून सतावत होती. अशा प्रकारची घुसमट, मानसिक घुसमट आपल्याला शिरीषची दिसते. बेटा मी ऐकतो आहे या पाठामध्ये जो नायक आहे या पाठाचा, शिरीष भागवत, तर याच्यामध्ये काय गुण आहेत? हा पाठ वाचल्यानंतर त्याचे कोणते गुण आपल्या लक्षात येतात तर विचार करा. शिरीषचे आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम होते. केवळ आपल्या वडिलांना आनंद मिळावा म्हणूनच त्यांनी वाद्य वादन शिकण्याचे कबूल केलेले. दुसरं असं की त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. पहिलाच कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी धीटपणे, शांतपणे फिडलवर भूपराग वाजवला. याच्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे. वादनावर त्याची निष्ठा होती. नाना गेले त्यांच्या मरणाने तो खचलेला नाही. उलट त्यांनी इतकी मेहनत घेतली की सूर व मात्रेचाही फरक न करता उत्कृष्ट वादन केले. दुसरीकडे गुरूंविषयी त्याच्या मनात नितांत आदर होता आणि म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर तो त्याच्या गुरुजींच्या चरणावरती लीन झालेला आपल्याला दिसतो. असे कितीतरी गुण आपल्याला शिरीषमध्ये दिसतात. या पाठामध्ये शिरीषची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला संदेश देते. शिरीषची जी भूमिका आहे ती आपल्याला कोणता संदेश देते? ते एखादी कला आत्मसात करायची असेल तर तन मन एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला पाहिजे. उच्च आत्मविश्वास आणि अपार मेहनत घ्यायला पाहिजे, तरच आपल्याला कला संपादन करता येईल. कला संपादनात आपण यशस्वी होऊ. आपली जी आवड असते त्या आवडीचे रूपांतर निष्ठेत आणि सरावाचे रूपांतर प्रेमात झाले तर कलेची सिद्धी प्राप्त होते. असा एक संदेश या पाठामधल्या शिरीषची जी भूमिका आहे ती आपल्याला देते.